8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करत असताना आज 21व्या शतकात महिलांचा सामाजिक स्तर उंचावलेला आहे. आज त्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्या अबला नसून सबला बनण्याचा प्रयत्न करतायत. आज महिला जागृतीचा दिवस आहे, त्याबद्दल मी सगळ्या महिलांचे आज हार्दिक अभिनंदन करते. आजच्या जीवनामध्ये महिलांना तेवढंच महत्त्व आहे जेवढं पुरुषांना आहे. आजकाल महिलांनी कधीही आपल्याला कमी मानू नये, कारण घरामध्ये देखील महिला ही सगळ्यात श्रेष्ठ असते. मुलांचा अभ्यास, घर वगैरे बघणं सगळे त्या महिलांच्याच हातात आहे. त्याच्यामुळे महिलांनी कधीही आपल्याला स्वतःला कमी लेखून घेऊ. हा महिला दिन आहे तर मला असं वाटतं महिलांनी तो सेलिब्रेट केलाच पाहिजे, कारण की आपण प्रत्येक डेज सेलिब्रेट करतो. 15 ऑगस्ट करतो, यूथ फोरम वगैरे सगळे डेज सेलिब्रेट करतो. मग महिलांनी हा का नाही करावा? तर माझं मत आहे की महिलांनी हा डेज सेलिब्रेट करावा. पहिल्याची स्थिती एक होती की महिलांना अजिबात घराच्या बाहेर जायलाच देत नाही, चूल आणि मूलबस एवढंच त्यांचं विश्व होतं. पण आता ती परिस्थिती नाही आहे, आता महिला भरपूर पुढे गेलेल्या आहे. असं कोणती फील्ड नाही आहे की त्याच्यामध्ये महिला नाही, अशी एकही फील्ड नाही आहे. त्यामुळे महिलांनी हा डेज सेलिब्रेट करावा असं तरी माझं मत आहे. मला तरी असं वाटतं की आता सध्या एवढं काय त्या गोष्टीला वाव मिळालेला नाही आहे, पण तरी 21st सेंचुरीमध्ये आल्यावर जसं व्हॅलेंटाईन्स डे इतर फ्रेंडशिप डे वगैरेला मिळालेला आहे, तसं अजून ह्या गोष्टीला मिळालेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की ॲज अ कॉलेज स्टुडंट हा दिवस साजरा करायला पाहिजे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम सगळ्या महिलांचं अर्थात माझं स्वतःचंही मी अभिनंदन करते. आणि प्रगती तर आम्ही खूपच केलेली आहे. सगळ्या फ्रंट्सवर तुम्हाला सगळ्या ठिकाणी बायकांचा वावर दिसतो आणि बायका जास्त समर्थपणे बऱ्याच जबाबदाऱ्या पेलवताना दिसतात. ॲक्च्युली नोकरी करायला लागल्यापासून बायकांची जबाबदारी दुटप्पी झाली. घर सांभाळून शिवाय नोकरी करणं आणि दोन्ही फील्ड्समध्ये चांगला आपला परफॉर्मन्स देणं याच्यामध्ये तिची खरी कुतरोड होत असते, पण तरीसुद्धा ती सामर्थ्यपणे ते दोन्ही भूमिका सांभाळताना दिसते. त्याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आजच्या दिवशी मला तरी वाटतं आपण लिटरेसीवर जास्त आपलं हे टाकायला पाहिजे प्रभाव, कारण मुली ज्या शिकल्या तर पुढे जातील, एज्युकेशन वाढेल, मग नंतर लिटरेसी वाढेल. वुमेन्स जसे हाऊसवाईफ्स असतात आणि ऑफिसेसमध्ये सुद्धा जातात, पण तरी त्यांना घरी बसल्या बसल्या लिटरेसी कशी वाढवावी याच्यावर जास्त हे ठेवायला पाहिजे. आज स्त्रिया कामासाठी घराबाहेर पडल्यानं रात्री उशिरा घरी येताना त्यांना असुरक्षित वाटत नाही. त्या स्वतः सक्षम आहेत स्वतःचं रक्षण करण्यासाठी. अशा प्रतिक्रिया नोकरी करणाऱ्या महिलांनी दिल्या.